आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उर्वशी मामींच्या स्वभावाप्रमाणे त्या वागल्या. आता आपण आपल्या स्वभावाप्रमाणे सगळं विसरून जाऊया ना. वय वय वय, समजून लगेच विसरून जाऊया. जेवढं चांगलं घडतंय तेवढंच ध्यानात ठेवायचं. बरं अक्षरा, एवढं समजे इथं झालंय हे शरवलीला कळवलंच का? थांब, मी फोन करतो तिला. शर्वरी, ऐकलंस काय? ताईनं लग्नाला होकार दिला. आता लाव फटाकडे. हा उर्रे, बघ ताई आई, बघ. अग शर्वरी, इथं आहे ना मोठा राडा झाला बघ. मामीनं आधीच गुण उधळलेलं, मग मी तिला माफी मागायला लावली. तिनं अक्षराची माफी बी मागितली आणि शपथ बी मागे घेतली. आणि शर्वरी, आईनं तर लग्नाचा मुहूर्त बी काढायला सुरुवात केली आहे. आता तुझी ताई लवकरच इकडे राहायला येणार आहे. तिला सारखं सारखं फोन करून त्रास द्यायचा नाही, कळलं का? तुमचं जे काय असेल ते तिकडं तिकडं सांभाळायचं. हा ए, तिथनंच काय व्हावा म्हणायलीस? घरला ये की लवकर. अक्षरा, अगं काय झालं? काही नाही. मग तुझं डोळं का पाण्यानं भरलं आहे? छोटे मालक, आपलं लग्न झाल्यावर शरू एकदम एकटी पडेल. अक्षरा, काय बी काळजी करू नकोस, तिचं बी समजं भारीच होईल. खरंच चुकलं माझं, घोर अपराध झाला. मी चुकले, खरंच मी खूप चुकले. या घरची सून व्हायला तूच लायक आहेस. मी तुला घातलेली शपथ सुटली. आता तू म्हणलीस तरच या घरात राहीन, नाहीतर नाही राहणार. डोकं फिरलं का तुझं? काय करायलीस हे? हा, कशाला तमाशा करतेस? हे सगळं झालंय का नाही, हे तुझ्यामुळं झालंय. तुझ्यामुळंच त्या अक्षरा या घरात येणार सून म्हणून आपल्या डोक्यावर बसाया. आता ह्याच्या पुढं प्रत्येक हिशोबात ती लक्ष देणार. मग आपल्या त्यात काय धतुरा? देणेकरांची देणी आहेत का नाही? आता माझ्याच बोकांडी राहणार कायम. झालं, तुम्ही आता मलाच बोलणार. पंक्तीला बसली वराडी मंडळी आणि वाघाच्या लग्नाला बोकडाचा बळी. समजेस की आता मीच दिसणार? हळू बोल ना. हळू काय बोल? इतक्या वर्षात कारभार पण तुम्हाला हातात घेता नाही आला. तुमच्या नाकर्तेपणामुळे आपल्यावर ही वेळ आलीये. अरे तुला दोष देत नाही मी, तुला दुसऱ्या लावत नाही. लगेच तमाशा करा नकोस. ऐक, तुला सवय आहे का नाही, साय खायला गेल्यावर दूध तापलंय का उकळतंय का ते न बघता डायरेक्ट भांड्यात तोंड घालतेस का नाही? ती बंद कर आता. एवढ्यांदा तोंडावर पडलीस ना, झालं तेवढं पास झालंय. पास कर आता आणि सर सगळं. तुम्हाला नाही सरता येईल, पर मी नाही सरणार. नाही त्या अक्षराचा वचपा काढला ना, तर नावाची उर्वशी नाही. गुरुजी, मुहूर्त अगदी 52 कशी सोन्यासारखा काढा बर का. अहो सूर्यवंशींच्या घरातलं लगीन आहे. अरे वा, सुंदरच्या लग्नाचा मुहूर्त करताय वाटत.
तू मस्ती चालत नसेल तर जाते मी. बस गौरू अशी बस. तू हसत हसत आलीस ना तवाच तुझ्या मनात काय हाय ते ओळखलं आम्ही. गुरुजी तुम्ही सांगा मुहूर्ताच. वहिनी साहेब दोन तीन मुहूर्त आहेत. येत्या चार दिवसात गोरज मुहूर्त आहे, पुढच्या 15 दिवसात एक, आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक मुहूर्त आहे. वहिनी साहेब कुठलाही मुहूर्त साधायला हरकत नाही. या या तुमच्याच लग्नाचं मुहूर्त काढणं चाललंय. गुरुजी या आमच्या होणाऱ्या सुनबाई अक्षरा. गुरुजी नमस्कार करते. सुंदर अरे जोडीनं पाया पडावा आता. सुखी रा. ए थांबा थांबा एक मिनिट, मला तुमच्या दोघांचा फोटो काढायचा आहे. या लग्नाच्या समध्या आठवणी मला जपवून ठेवायचे. पाया पडताना पोहोच द्या आणि इकडे बघा बर का. हा शी मस्त. आता या फोटोचं मी नाव बीट ठेवणार आहे मुहूर्त मेड. छान बरं का उर्वशी छान. लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे अगदी. गुरुजींनी तीन चार मुहूर्त सुचवले. एक लगेचच गोरज मुहूर्त आहे, एक 15 दिवसांनी आहे, आणि एक एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात. आता कुठला मुहूर्त धरायचा अक्षरा तूच सांग बघू. मॅडम कुठलं बी नग. सुंदर आई आपण अशी लगेच लगीन काही नको करूया. म्हणजे आधी आपण शर्वरीचा विचार करूया ना. आता इतके दिवस गुडघ्याला बाशिंग बांधून फिरलास, आता अंतावर माशी शिंकली वय. काय ग अक्षरा हा सुंदरवर काय जादू केलीस. आई तुम्ही समजा आमच्या लग्नासाठी झटायला लागलाय, पण मी काय म्हणतो आपण आधी सर्वरीचा विचार करूया ना. म्हणजे आमचं लगीन झाल्यावर ती एकटी पडल आणि अक्षराचा जीव बी तिच्या भोवती गुटमळत राहील. समजांच्या जीवाला घालमेल नको ना. आणि तशी बी आपली सर्वरी लग्नाची झालीच आहे, एखादं चांगलं स्थळ बघून उरकून देऊया तिचं. नाही म्हणजे तुला चालेल ना आई. बघितलं सुरवशी अक्षरानं नेमकी काय जादू केली ती. अक्षरानं सुंदरला हुशार बनवलंय. माणसाचा माणुसकीनं विचार करायला शिकवलंय. सुंदर तुझं लई कौतुक वाटत बघ. तू म्हणतोयस ना तसंच करू आपण. आधी शर्वरीच्या लग्नाचा विचार करू मग तुमच्या. शरू का आलीस तू.
शनुग काय सांगू, खूप मोठा राडा झाला घरी, मला खरंच कळत नाही काय करावं ते। शरू काय सांगू अग, सगळं सगळं संपलंय शरू, आधी सारखं आता काहीच काहीच राहिलेलं नाहीये, कसं करावं काय करावं खरंच सुचत नाहीये मला, घरात सगळं टेन्शन मध्ये, आपलं काय होणार ना पुढे मला मला खरंच कळत नाहीये काय करावं आता, सर्व खूप टेन्शन आलंय। शरू आई शरू, अगं लागते मारतेस का तू, अगं लागते, मी तुझ्याशी अगं खोटं बोलत नाही शरू, अगं खरंच राडा झाला घरी, हो शरू अगं लागते, अरे शरू अगं अगं लागते ना अगं, अगं खरंच खरंच लागते अगं शरू, अगं ऐक माझं मारू नको शरू, शरू अगं अगं खरंच मारू नको, लागते अगं ऐक माझं शरू 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 अगं अगं लागते अगं लागते मला अगं शरू शरू लागते। अगं हे आनंद अश्रू आहे, तुला माहितीये छोट्या मालकांनी आज काय केलंय, आई आपण अशी लगेच लगीन काही नको करूया, म्हणजे आधी आपण सर्वरीचा विचार करूया ना, आई तुम्ही समजे आमच्या लग्नासाठी झटायला लागलाय, पण मी काय म्हणतो आपण आधी सर्वरीचा विचार करूया ना, म्हणजे आमचं लगीन झाल्यावर ती एकटी पडल आणि अक्षराचा जीव बी तिच्या भोवती गुटमळत राहील। त्यांनी आमच्या लग्नाच्या आधी तुझ्या लग्नाचा विचार केला, अग सर्वरी यात मी काय बी केलेलं नाही, ही उगाच कौतुक करायला लागली आहे माझं, ब्रो सिम्पली ग्रेट यार, आय मीन हे जितकं शरूसाठी महत्वाचं आहे ना तितकंच माझ्यासाठी सुद्धा, हातात आलेला घास तू बाजूला ठेवलास ह्यातच सगळं आलं ना। अश्विन असं जपशील ना माझ्या भावलीला, माझ्या काळजाचा तुकडा राहती, अक्षरा डोंट वरी, प्रॉमिस करतो तुला, सुंदर जितकं तुझ्यावर प्रेम करतो ना तितकंच प्रेम मी सरोवर करेन, अँड आता हा काळजाचा तुकडा माझा झालाय, बस अक्षरा आता फक्त मी नाही सगळं घरदार तुझा तिरस्कार करणार, ओसरी दिल्ली गड्याला नि दिवटी लावतो वाड्याला, बघ आता तुझी काय गत होते ती।
कसली भारी दिसते ना अक्षा बळतली चांदणी वय नवरीवाणी नटलेली सजलेली नवरीच आहे ती माझी वय वय बघ बघ कशी फुलांच्या पायगड्यावरनं चालत येते फुलांसारखीच हातात फुलांचा हार बी आहे तो हार तुझ्या गळ्यात घातला आणि मग झालं एकदाच तुमचं लग्न झालं सपन पुरं झालं आणि मग तुमचा संसार राजा राणी तर नकर आणि मग पोर एक भाऊला आणि एक भाऊली मग त्यांची शाळा त्यांचं शिक्षण त्यांची नोकरी आणि मग त्यांची बी लग्न त्यांची लग्न अशी धूमधडक्यात करायची आपल्या कुळाला साधलंस पोरांचा कटना तोंडाची बी लग्न कर अरे तिचा अजून होय म्हणायचा पत्त्या नाही आणि लागलास फटाक्यांची माळ लावायला ये बारक्या काय बारक्या बारक्या काय बारक्या मला सांग ती एकदा तरी ती आय लव्ह यू म्हणली का तुला नाही आज उर्वशी मामीनं जेव्हा शपथ माग घेतली तेव्हा तिनं म्हणाय पाहिजे होतं का नाही तुला अडचण काय होती सांग आय लव्ह यू म्हणाय पाहिजे होय म्हणाय पाहिजे म्हणजे म्हणायच लागत त्याशिवाय लव्ह स्टोरीला गंमत कशी येणार अयो असं बी असत असत बाबा शास्त्र असत ते बघ मला तर वाटत तू का नाही तिच्याकडनं आय लव्ह यू बोलवून घे ऑल द बेस्ट काय अश्विन शिरुजला पुढे नाही लोकसंख्या वाढीमुळे पाऊस कमी का पडला या विषयावर गहन चर्चा सुरू आहे दोघांची हा काय काय विचारताय अगोपर्ण हे व्हायला पडच आहे अश्विन आणि शिरुज नाही अश्विन आणि कामवालीच्या बहिणीच हे सगळं आहे ना आपण त्या तिरपांगड्या प्रतापला जाऊन सांगू म्हणजे त्याचा बीपी एक नाही वर खाली होईल थांब कुठे निघालात का आता काय झालं मोर नसतो माळाला आणि शिंग फुटली टोळाला अहो तुम्हीच म्हणला होता तिसरलात का किल्लोंच मुरल्यावरच गोड लागतंय अग पण हे योडाव फुका जाऊ द्यायचं नाही सूर्य अजून पाजवा चांगली खोलवर उतर हे बाई अग असं कोड्यात बोलून माझं डोकं बंजळून नको लावूस काय करायचंय काय आता आपण फक्त एवढंच करायचं अक्षराने मुद्दाम आपल्या बहिणीला अश्विनच्या नादी लावले अशी हुल द्यायची उठवून हे घर इस्टेट मिळण्यासाठी ती कुठल्या बी थराला जाईल असं चित्र रंगवायचं हा म्हणजे या चित्रातला काळा रंग वसुंधरा त्या अक्षरच्या थोपडाला फासणार आणि ह्यो व्हिडिओ धमाका करणार कसला व्हिडिओ उर्वशी काय बोलली धमाका काय व्हिडिओ काय हा आलीस बर झालं तू आलीस ते हा आता तूच समजव यासनी काम नाही येळ जात नाही म्हणून मोबाईल वर व्हिडिओ बघत बसतात हा म्हणजे हे केलं की भविष्य बदलेल ते केलं की नशीब पालटेल असं काही बघत असतात माहितीये का आता पण ते जट्यावाल्या बाबाचा व्हिडिओ बघत बसले होते की असं करा म्हणजे तुमच्या आयुष्यात धमाकाच होईल अग एवढं काय टेन्शन घ्यायचं होईल समजा नीट वय पर तू का आलीस इथं अग हा एवढंच विचारायला आले का तुम्ही एवढी माघार कशी काय घेतली म्हणजे कोणी धमकी बिमकी दिली नाही ना सावधी ना दुर्गा हा तुम्ही ऐन वेळेला पलटी मारली आम्हाला तोंडावर आपटलं मी कुठं काही बोलले का हा आता काय सांगू असत्यात अडचणी
आणि तसं तुम्हाला माहितीच आहे की हे घर म्हणजे वाघासाठी लावलेल्या पिंजऱ्यावाणीच आहे. कुठं शेप उटाडकल काही सांगता येत नाही. बरोबर आहे तुझ, पण आपणच या पिंजऱ्यातनं मोकळं व्हायला पाहिजे. अगं लग्नाची पोरं आहेत आपली, त्यांचा विचार करायला नको. आता त्या कामिनीचंच बघ, तिची आई पिंजऱ्यात गावल्यावानीच आहे बघ. कामिनीच्या शिक्षणाचा लग्नाचा कोणी विचार करतय का? लई हाल आहेत बिचारीचे, होय ना? होय तर. अग मला तर असंच वाटतंय बघ, आपल्या पोरांच्या नशिबात ही नाही आलं पाहिजे बघ. हा हो अहो, तुम्ही का नाही अश्विनच्या भविष्याचा आयुष्याचा विचार करायला पाहिजे. केलाय, आधीच करून ठेवलंय. कस आहे ना, अश्विन बी सूर्यवंशी आहे, तेव्हा त्याच लगीन साध सुद्धा नाही त्याचातच होणार. आम्ही तर ठरवलंच आहे आमचा अश्विन श्रीमंता घरचाच जावई होणार. बाई चांगलंच आहे की हा, असंच होऊ दे बाई, श्रीमंत घरचा जावई होऊ देत.